नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे मनापासून स्वागत करतो. आपण 27 मेला शिमला मिरची लागवड केली होती आणि 9 जूनला आपल्या शिमला मिरचीचा फक्त 43 दिवसांमध्ये तोडा झालेला आहे. कोणत्या औषधामुळे झाला, या औषधाची कोणती किती किंमत आहे आणि कोणत्या कंपनीत जाईल आणि एकरी किती द्यायचं, कोणत्या डेजला द्यायचं, काय काम करतं, हे आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, आपल्या मिरची पिकाला लागवड झाल्यानंतर 30व्या दिवशी सेटिंगला सुरुवात असते. सुरुवात झाल्यानंतर आपल्या मिरची पिकाला 42-47 या खताची एकरी 3 किलो सोडायचं आहे. ह्याची किंमत 10 किलोचे बकेट 6,500 रुपयाला बसते, म्हणजे प्रति किलो 650 ते 700 रुपये प्रति किलो आहे. इंडिकम कंपनीचं आहे. यात जास्तीत जास्त फॉस्फरस जास्त मिळतं आणि फेरस 2.8% मिळतं. या खतामुळे आपल्या झाडाची काळी एकदम मजबूत होते आणि सेटिंग फुलकळी जबरदस्त निघते आणि सेटिंग झाल्याचे मालाचे रूपांतर फुगवून सुद्धा एकदम फास्ट होते. आपल्या मिरचीचा तोडा योग्य वेळात आणि कमी दिवसात जास्त उत्पन्न मिळते. या खतामुळे आपल्या झाडाचे मजबूत आणि पानं एकदम मजबूत राहतात आणि दुसऱ्या रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा होत नाही आपल्या झाडांतोरी. म्हणजे आपल्या झाडाची मजबूत काळी एकदम फुटवे जोमदार वाढ बी राहते. मालाला भरपूर प्रमाणात सेटिंग होत असते आणि मालाची एक नंबर क्वालिटी असल्यामुळे बाजारात 4-5 रुपये भाव तर नक्की जास्त मिळत असतो. या खताचे फायदे आहेत आणि हे एकरी 3 किलो खत सोडायचं आहे. जोमदार आपले तेज राहतं. एकरी 3 किलो सोडायचं आहे ड्रिपद्वारे आणि कंटिन्यू मित्रांनो 43-40 हे 1 दिसाड 30 दिवसाच्या नंतर चालू ठेवायचं आहे. आपल्याला कॅल्शियम बोरॉन 1 आठवड्याला कधी मध्ये द्यायचंच आहे. हे 42-47 हे 15 दिवसातनं 3 किलो दिलं तर नक्कीच आपल्या मिरची पिकाला फायदेच ठरत आहे. एकरी आपल्याला मित्रांनो 4 ते 5 टन शिमला मिरचीचं उत्पन्न मिळालंच पाहिजे. आपल्या मिरचीची वाढ पानाची कॅनोपी पाहिलीच असेल. आपण 30व्या दिवशी एक डोस दिलेला आहे आणि 45व्या दिवशी तोडा झाल्याच्या नंतर एक डोस दिलेला आहे. आपला तोडाच तुम्ही स्क्रीनवर बघितला असेल. आपल्या झाडाची मालाची क्वालिटी आणि शायनिंग हेच पाहण्यासाठी नवनवीन औषधाची माहिती आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान, धन्यवाद.